दादा अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार, 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या 1000 व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये। टेलपर्यंत वांबोरी चारीचं पाणी पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करू, असं अक्षय शिवाजी कर्डिले यांनी सांगितलंय. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानं आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नानं मुळा धरण येथून वांबोरी चारीला गुरुवारी 8 ऑगस्टला दुपारी 4 वाजता भाजपा युवा जिल्हाध्यक्ष अक्षय शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते बटन दाबून पाणी सोडलं गेलं. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश बांकर, काशीनाथ लवांडे, पांगरमलचे माजी सरपंच भीमराज आव्हाड, सुरसिंग पवार, पुरुषोत्तम आठरे, एकनाथ पाटकर, वैभव खलाटे, अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, सर्जराव घाडगे, अमित आव्हाड, उद्धव गीते, मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांची हजेरी होती. पांगरमलचे माजी सरपंच भीमराज आव्हाड, वांबोरी चारीच्या संघर्षाचं श्रेय माजी मंत्री शिवाजी कर्डिले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांना जातं. वांबोरी चारीचा प्रश्न सुरू असताना आमदार कुठं होते हे कुणालाही माहिती नव्हतं, अशी टीका आमदार प्राजक्त तनपुरेंचं नाव न घेता पांगरमलचे माजी सरपंच भीमराज आव्हाड यांनी केली आहे. 22 TMC इतका पाणीसाठा झालेला आहे. तांत्रिकदृष्ट्या 14.7 TMC पुढे गेल्यानंतर वांबोरी चारी उपसा सिंचन योजना कार्यान्वित होते. त्याच्यामुळे माननीय पालकमंत्री महोदय यांनी दिलेल्या सूचनेनुसार आजपासून वांबोरी चारीचं आवर्तन चालू करण्यात येत आहे. वांबोरी चारीसाठी 680 दलगफ इतका पाणी कोटा आरक्षित आहे आणि त्या आरक्षित पाणी कोट्यामधून आपण हे आवर्तन देतो आहे आणि हे आवर्तन साधारण 100 दिवसाचं असतं. याचा लाभ 43 गावातील 102 तलावांना होतो. राऊरी नगर पाथर्डी तालुक्यासाठी वरदान ठरलेली 42 गावासाठी तयार झालेली वांबोरी चारी टप्पा 1 ही योजना, त्यामधून 680 FCMT पाणी 95 QC ने 100 दिवस चालवण्यासाठी दुष्काळी भागासाठी वरदान असणारी, जिरायत भागासाठी वरदान असणारी ही योजना आज खऱ्या अर्थाने तिचं बटन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अक्षयदादा कर्डिले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या योजनेबद्दल खऱ्या अर्थाने सांगायचं ठरलं तर शिवाजी कर्डिले साहेब हे 2009 ज्या पहिल्या वेळेस आमदार झाले त्यावेळेस योजनेसाठी या पश्चिम भागामधून एकनाथ जातकर असतील, त्याचबरोबर असंख्य कार्यकर्ते असतील, त्यांनी ही योजना कार्यान्वित करण्यासंदर्भात साहेबाच्या कानावर वेळोवेळी घालण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस 2012 एक मोठा दुष्काळ या राज्यामध्ये पडला आणि या राज्याच्या दुष्काळामध्ये ही योजना कार्यान्वित व्हावी अशी अपेक्षा आमदार साहेबांनी धरली आणि 2013 खऱ्या अर्थाने योजना कार्यान्वित झाली. हा वांबोरी चारीचा प्रश्न हा नगर तालुका पाथर्डी तालुका शेतकरी असतील ग्रामस्थ असतील यांचा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न जर गेले 30 ते 35 वर्षापासून हा प्रश्न मिटवण्यासाठी माननीय गोपीनाथ मुंडे साहेब, नामदेव आव्हाड, नवनाथ आव्हाड आमदार, कर्डिले साहेब, बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रयत्न केलेले, याच्यामध्ये खूप लोकांचा त्याग आणि संघर्ष आहे आणि त्याचं त्याग आणि संघर्षाला जर खरं पाठपुरा करून जर हा जर पाण्याचा प्रश्न जर कोणी सोडवला असेल तर या नगर जिल्ह्याचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या संघर्षामुळं आणि यांच्या पाठपुऱ्यामुळं खरं आज या ठिकाणी नगर तालुका आणि पाथर्ड तालुका शेतकऱ्यांना पाणी मिळत आहे. खरं तर त्यांना ती शुभेच्छा दिल्या पाहिजे कारण संघर्ष सगळ्याच करतात पण संघर्षाला यश जर कोणी आणलं असेल तर कर्डिले साहेबांनी आणलेले, त्यामुळे हे सर्व श्रेय माननीय कर्डिले साहेब, राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील यांना जाते. त्याच्यामुळं या वांबोरी चारीचं श्रेय कोणी घ्यायला प्रयत्न करू नये कारण हा 30-40 वर्षांचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न ज्यावेळेस चालू होता तेव्हा नगर राहुरी मतदारसंघाचे आमदार सुद्धा कुठे होते हे सुद्धा माहिती नव्हतं कोणाला. त्याच्यामुळे त्यांनी पाण्याच्या प्रश्नाबाबत काही बोलू नये आणि याच्यामध्ये राजकारण करू नये असे या निमित्ताने त्यांना पण या ठिकाणी आवाहन करतो. जेव्हा आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब हे या ठिकाणी पाणी करण्यासाठी आले होते आणि त्यावेळी भरपूर सारे शेतकरी आपल्या 42 गावातील सर्व शेतकरी साहेबांना मागणी केली की आपण ह्या पाण्याला खरं म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुरुवात करावी आणि तीच मागणी साहेबांनी आदरणीय आपल्या नगर
पालघर जिल्ह्याचे महसूल व पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांच्या समोर मागणी ठेवली. लगेच विखे साहेबांनी आपल्या माध्यमातून लगेच या अधिकारी लोकांना सर्वांना फोन केले आणि आपल्या कार्यकारिणी अभियंता सायली पाटील मॅडम यांना लगेच सूचना दिल्या सगळ्यांना की तातडीने तुम्ही या वांबोरी चारी पाणी सोडण्याचं काम करावं आणि लगेचच 2-3 दिवसामध्येच निर्णय झाला आणि त्यानंतर आज लगेच आम्ही आता पाण्याला सुरुवात करत आहोत. खरं म्हणजे या 42 गावांसाठी अत्यंत महत्वाचा विषय कारण की सर्वसामान्य शेतकरी आणि सर्वसामान्य गोरगरीब या पाण्यावर अवलंबून आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून आदरणीय कडील साहेबांचं ह्या वांबोरीच्या इकडं अत्यंत महत्वाचं लक्ष आहे. वेळोवेळी ते कायमस्वरूपी या वांबोरी चारीच्या प्रश्नांसाठी विधानसभेमध्ये वेळोवेळी पाठपुरावा त्यांनी केला आणि वेळोवेळी पाणी देण्यात आलेलं आहे. तर निश्चित आमचा शेवटपर्यंत हा प्रयत्न राहील की आपल्या या 42 गावांमध्ये शेवटपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला हे पाण्याचा लाभ मिळावा आणि तो आम्ही 100% यशस्वी करून दाखवणार. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून वांबोरी चारीचे बहुतांश अडथळे दूर केले गेलेत. टेलपर्यंत वांबोरी चारीचं पाणी पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे असंही अक्षय कर्डिले यांनी सांगितलंय. यावेळी प्रभाकर हरिश्चंद्र, रामदास माने, शिवाजी साठे, समीर पठाण, उमेश शेळके, मयूर गवळी, सुजय काळे, महादेव गीते, सचिन शिंदे, भानुदास डमाळे, नंदू लोखंडे, विजय बलमे, भाऊसाहेब नवले, अशोक उंडे, संदीप गीते, बाबूराव निमसे यांसह लाभधारक शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96-23-25-67-22.